नमस्कार मित्रगणो, जय गुरुजी, म्हणतो स्वागत आहे. आता आपण मागे जो पूर्ण बघतो आहे ती पूर्ण तुम्ही बघू शकता. इथे पर्वत रांग आहे पूर्ण ही, आणि याच्यामध्ये हा जो इथे सुळका दिसतो आहे इकडे, हा भैरवगड आहे. या आपण भैरवगडवर जाणार आहोत. एकदम जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. आता पहिले आपण हे बघूया. आता या आपल्याला भैरवगडावर जायचं. हा जो गड आहे हा ॲक्च्युली टेहळणीसाठी यूज करायचा, तर आता आपण त्यावरती आपण जायचा प्रयत्न करणार आहोत. आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. खूप डेंजरस ट्रेक आहे हा, त्याच्यामुळे बरेचसे प्रिकॉशन मी सांगेन काय काय घ्यायचे आहेत तुम्हाला. एक तर तुम्हाला शूज प्रॉपर पाहिजेत तिथे चढण्यासाठी, आणि क्लाइम्बिंगची मध्ये गरज लागणार आहे. आपल्याला रोप क्लाइम्बिंग करायला लागेल, कारण मधले जे जिने आहेत, आजूबाजूचे जिने आहेत, ते इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये तुटले गेलेले, त्यांनी तोडलेले आहेत ते. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जिने तुटले तिथे आपल्याला रोप क्लाइम्बिंग करायला लागेल आणि आपल्याला वर जायला लागेल. तर अशा पद्धतीने हा जो छोटा सुळका दिसतो जिकडे सूर्योदय होतोय बघा मागे, त्या सूर्योदयाच्या इकडनं आपल्याला त्या तिथे तो दिसतोय. आता बहुतेक शॅडो दिसत असेल, पण त्या त्या स्पॉटला त्या वरती जायचं आहे आपल्याला. तुम्हाला सांगायचं आहे की हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधला मोरोशी ह्या इकडे हा तुम्हाला भैरवगड आहे. असे वेगळ्या नावाने भैरवगड आहेत आपल्याकडे, पाच भैरवगड नावाने आहेत. हा मोरोशीचा भैरवगड आहे. आता आपण जायचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला, तर आपण आता वर जायचा प्रयत्न करूया. भैरवगडची चढाई आता चालू करण्याच्या आधी इथे आता आम्ही गाडी लावलेली आहे, आणि मागे हा जो दिसतो इथे हा भैरवगड आहे, तिथे आम्ही चढणार आहे. त्याच्या आधी पेट पूजा खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे नाश्ता. तर नाश्त्यासाठी आम्ही आता या घरी थांबलेलो आहेत, त्या काकांना पहिले भेटूया आपण. इथे आम्ही सुंदर असे कांदेपोहे आत्ता का बनवलेले त्यांनी. नमस्कार का. नमस्कार. तुमचं नाव सांगा. लक्ष्मण गणपत आनंदे. लक्ष्मण गणपत आनंदे. गणपत आनंदे. बरोबर. हा तुम्ही कांदेपोहे आम्हाला आत्ता खिलवले, खूप सुंदर झाले होते पहिले, तर त्याबद्दल धन्यवाद तुमचं. थँक्यू. तुम्ही काय काय इथे जेवणाची ऑर्डर घेता, राहायची सोय सगळी घेता का इकडे? आणि आता जेवणाची समजा काय असेल तर काय काय देतात जेवणामध्ये? काही भाजी, वरण, भात, भाकरी, चपाती. भाकरी, चपाती. बरोबर. आणि नाश्ता असेल तर काय काय देतात? पोहे, चहा. पोहे, चहा. बरोबर. उपमा. बरोबर. आणि तुम्हाला समजा इकडनं आता भैरवगडला आपल्या जाण्यासाठी इकडनं किती वेळ लागू शकतो वरती जायला? 2 ते 2.5 तास. 2 ते 2.5 तास. बरोबर. आणि आता समजा कोणाला इथे यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवा, म्हणजे कोणाला काही इथे यायचं असेल तर येऊ शकतील. तुमचा फोन नंबर सांगा. 7977126 7-2-1. ओके. तर आता कोणाला यायचं असेल तर यांनी नक्की या. इथे सुंदर असे कांदेपोहे आम्ही खाल्लेले आहेत, आणि आता आम्ही पुढे जाऊ. ट्रेक स्टार्ट झालेला आहे, रस्ता आम्ही सोडलेला आहे, आणि आता सुरुवात आपण या पायवाटेने चाललेलो आहे आतमध्ये. मागे तुम्ही सुळका बघू शकता, एवढ्या वरती जायचं आपल्याला. हा जो पिनॅकल दिसतो याच्या वर जायचं आपल्याला भैरवगड. तुम्ही भैरवगड जो बघितला असेल आधी व्हिडिओजमध्ये, तर सगळ्यात थरारक अनुभव आहे, सगळ्यात डेंजरस ट्रेक म्हणतात. म्हणून आपण जे जे आपल्याबरोबर आहेत त्यांची ओळख तर करून घेणारच आहोत, पण आपल्याबरोबर एक क्लाइम्बरसुद्धा आहे जो खूप वर्षापासून क्लाइम्बिंग करतो आहे. तर अशा भैरवगड अशा डेंजरस ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर फक्त बिगिनर्स किंवा यांनी नुसतं येऊ नये, त्यांच्याबरोबर कोण ना कोणतरी प्रॉपर गाईडवाला पाहिजे, हे तुम्हाला सांगायचं आहे. कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण काही काही त्याच्यामध्ये टप्पे असे आहेत की खूप रिस्की आहेत त्याच्यामध्ये, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता आपण पुढे जाऊया, आणि त्याच्यामुळे कोणी जर येणार असाल या इथे तर प्रॉपर ट्रेकरबरोबर यावे,
जो क्लाइंबर आहे ज्याला क्लाइंबिंग करता येतं व्यवस्थित रोप टाकतील ते आपल्याला क्लाइंबिंग करून आपण वर पोहोचू शकतो. त्याच्यामुळे कधीही कोणी फक्त बिगिनर लेवलने की आपण फक्त दोघंजणं मिळून आपण ठरवतो की आपण जाऊन येऊया असं करू नका. प्रॉपर प्लॅनिंग करून इकडे या. आणि शूज म्हणाल तर मागच्या मगाशी जसं बोललो मी तसं प्रॉपर शूज पाहिजे ट्रेकिंगचे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल तर किद्द झाडी आहे त्याच्यामुळे स्वतःला सावरून इकडनं जायचं आहे आपल्याला. जंगल आहे. आपण जंगल वाटेने पूर्ण चाललो आहे. भैरवगडा जाताना हेच आहे वैशिष्ट्य की तुम्हाला जंगल लागतं मध्ये फॉरेस्ट एरिया लागतो पूर्ण. पूर्ण जंगलाच्या वाटेने चाललोय आपण. आता मागे बघू शकता आपण किती वर आलो आहे. पायवाट तुम्ही आता खाली दिसतीये इथून आता वर आलो आहे आणि आपल्याला याने वर जायचं आहे. हाय मयूर. आपल्याबरोबर बरेच लोक आहेत आपण इंट्रोडक्शन घेणार आहे त्यांच्याशी. थोडं वरती जाऊया आणि त्यांच्या सगळ्यांशी बोलूया आपण. हाय प्रदीप. हाय. आपल्याबरोबर प्रदीप आहे. हाय श्रुती. आणि आता वरती गेल्यात मॅडम आदिती पण आहेच. आयुषला तुम्ही ओळखताच. आणि हा मयूर आहे. स्लोली चल एकदम काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आपण जंगल वाटेने वरती आलेलो आहे. थोडंसं पठार लागलेलं आहे. तो मग मागचा सीन दाखवतो. हा तुम्ही बघू शकता इथे मागे डोंगर. हा जो इकडे तुम्हाला सुळका दिसतो आहे हा इकडचा सुळका. या सुळक्याच्या वरती आपल्याला चढायचं आहे. त्यासाठी आता इथून या रस्त्याने जाऊन आपल्याला पूर्ण असं आणि या इकडनं असं वर चढायचं. तर या सुळक्यावर आपल्याला जायचा प्रयत्न करूया आपण. तो सगळ्या सुळका खूपच डेंजर आहे. तुम्ही जर यूट्यूबमध्ये व्हिडिओज बघितले तर त्यात तो हा सुळका दिसतो. तर या पठारावर गेल्यानंतर आता आपण पुढचा स्पॉट बघूया. हाय मयूर. कसं वाटतंय तुला भाऊ? माझा पहिला ट्रेक एक्सपिरियन्स आहे. मी जवळपास 10 वर्षानंतर येतो इथे पण मी चढणार. गुड गुड. थोडी धाप लागली आहे तो चढशील मला नक्की माहिती आहे. आपण मध्ये राहणारा मुलगा नाही आहे. येस येस. मी चढणार. परफेक्ट. पण पुढे भेटूया सगळ्यांना. हा मुलगा कोण आहे? हा मुलगा कोण आहे? याला मुला या मुलाला ओळखतात का? इकडे बघ. हाय आयुष. कसं वाटतंय तुला? तुझ्यासाठी नवीन आहे का हे? नवीन आहे. भैरवगड नवीन आहे ना. आपण ट्रेकिंग तर करतोच ना तू. हा कसं वाटतंय? मस्त एकदम झकास. घरी जावं असं वाटतंय का? बिलकुल नाही. अभ्यास करायचा इथे आणायला पाहिजे ना अभ्यास करायला होमवर्क. नाही. श्रुती हाय. कैसा लग रहा है भैरवगड? अच्छा लग रहा है. थोड़ी थकान महसूस कर रही है कि नहीं? हाँ है थोड़ा सा लेकिन ठीक है चलता है. अभी क्लियर वेदर है इसलिए अच्छा लग रहा है. नहीं तो क्लाउडी रहता तो कुछ दिखता भी नहीं था आगे का. नहीं ना अच्छा है क्लियर है. अच्छा है. बेस्ट ऑफ लक. ऊपर तक पहुँचना है. ही कोण बसली आहे बघा. हाय आदिती. कसं वाटतंय तुला सांग? खूप छान वाटतंय. आणि तुला क्लाइंबिंग का आता करणार आहे आपण? हो. काय एक्साइटमेंट? खूप एक्साइटमेंट आहे कारण खूप महिन्याने मी क्लाइंबिंग करणार आहे. आणि भैरवगड हा माझ्या ना हिटलिस्टवर होता. भैरवगड, हरिश्चंद्रगड आणि एम के राहिला आहे माझा, तैलबैल राहिलं आहे आणि अजून तो कोणता रे सांग ना कोणता. हे असं असतं अजून कोणता रे करता आपण पुढे जाऊया आणि आता पुढचा मार्ग बघूया आपण. आपल्याबरोबर प्रदीप आहे, याला पहिले भेटून घेऊया. प्रदीपला मगाशी आपण भेटलो आहे. हा हाय प्रदीप. हाय. आपल्याबरोबर हा ट्रेकर्स आहे. हा नेहमी क्लाइंबिंग करतो तर मेनली हाच आपल्याला भैरवगडला घेऊन चाललो आहे. मी तुम्हाला जे पहिले सांगितलं होतं की डायरेक्टली तुम्ही जाऊ नका, कोणता कोणतरी आपल्याला क्लाइंबर किंवा असं पाहिजे कारण आपल्या मध्ये रोप क्लाइंबिंग करायला लागेल. ते
त्याच्यामुळे आपल्याला कधी तुम्ही जाल तर ट्रेकर बरोबर जा, डायरेक्टली जाऊ नका. थँक्स प्रदीप. खूपच आता आम्ही वर आलेलो आहे. तुम्हाला एक दाखवायचं, एक स्पायडरचं जाळं आहे, कोव्याचं जाळं आहे. एवढा मोठा स्पायडर आत्तापर्यंत मी बघितला नव्हता, तो तुम्हाला दाखवतो. जंगल आता तुम्ही बघू शकता मागे. कमऑन आयुष, आयुष द चॅम्पियन. आयुष, तुझ्या चॅनलचं नाव सांग सगळ्यांना. काय करायचं त्याला, आयुष ग्लॅडिएटरला काय काय सबस्क्राईब करायचं? गुड. काय काय दाखवतो त्या चॅनलला तू सांगते? मी माइनक्राफ्ट गेमिंगचे व्हिडिओ दाखवतो, प्लस रांगोळी, प्लस पेंटिंग. व्हेरी गुड. मग तुझ्यातली जेवढी आर्ट आहे ती सगळी दाखवतो आयुष. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो चॅनल आवडेल तो नक्की सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाठवून देईन. कम ऑन मयूर, यू कॅन डू इट. सुपर ब्रदर. नमलास, ये ये पुढे ये. पाणी पी, थोड्या 5 मिनिटं विश्रांती घे. हा जो तुम्ही टॉप बघाल तर त्या पठारावर आपल्याला जायचं आहे आणि तिकडनं तो सुका लागेल आपल्याला. इथून खालची दरी बघू शकता तुम्ही. ओ हो, जन्नत. ऑसम. तिकडे एंड जे दिसतोय तिकडे नाणे घाट आहे. मी आपल्याला ह्याच्या बाजूला, हे जे दिसतंय ह्याच्या बाजूला आहे, ह्याच्या बाजूला जायचंय. आपण आपण वर जाऊया. आता सुपर स्वर्ग, स्वर्ग आहे, दुसरं काही नाही आहे. मित्र, आता हा जो सुळका दिसतोय उभा, त्याच्यावर जायचं आहे. तर बघूया आपल्याला जमतंय की नाही चढायला. जाऊया आपण, नक्की जाऊया. तर बघत राहा पूर्ण हा व्हिडिओ, जबरदस्त सीलिंगचा एक्सपिरियन्स येणार आहे आपल्याला. तुम्ही माय बघू शकता, या सुळक्यावर आपल्याला जायचं आहे आणि इथे पूर्ण ह्या पर्वतरांगा आहेत. त्या पठारावर आलोय आपण. तर आम्ही, तुम्ही मागे बघू शकता, पूर्ण जंगलामध्ये आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. आयुष बसला आहे, सगळेजण बसलेले आहेत. आणि आता तुम्ही इथे बघाल तर आम्ही प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये तुम्ही मेनू बघू शकता. दही आहे, थेपले, पुरी, लोणचं आणि टमॅटो सॉस, असा मेनू आहे. आयुषा, कसं वाटते, भूक लागली का? एकदम छान ना. आणि हे बघ, मी काय सांगतोय की आता आपण थर्माकोलच्या प्लेटमध्ये खातोय. हां, तर कुठलीही प्लेट कागदाची असली तरी इथे टाकायची नाही. आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करायची आणि आपल्याला रिटर्न घेऊन जायची. इथे कुठलीही घाण आपल्याला कचरा करायचं नाही. ओके, तर तुम्हाला पण सगळ्यांना हेच सांगायचं आहे, तुम्ही कुठल्याही प्लेसवर जाल फिरायला तर कुठलीही घाण, प्लॅस्टिकचं कुठलंही काही, रॅपर, पाण्याची बॉटल, लेसची पाकिटं, जसं आम्ही आता प्लेटमध्ये, कुठल्याही प्लेट्स खाली टाकू नका. जर आपण रिटर्न आपण आणू शकतो इथे खायला, तर रिटर्न पण घेऊन जाऊ शकतो त्याला. त्याच्यामुळे कुठलीही घाण इथे निसर्गामध्ये करू नका. तर आता आम्ही जेवतो आणि पुढे जातो. सुक्यापाशी आपण कल्ल्यावर पोचण्याचा, बेसच्या किल्ल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्ही बघू शकता केवढं जबरदस्त जंगल लागलंय. हे जंगलामधनं जायला लागतं पूर्ण. आता किल्ल्याच्या इकडची जी ईस्ट साईडची जी बाजू आहे, त्या बाजू कडे आपण जायचा प्रयत्न करतोय. तिथे पाण्याचे टाक सुद्धा आहेत, तिकडनं तुम्ही पाणी पिण्यासाठी डायरेक्ट ते यूज करू शकता, एवढं शुद्ध पाणी येते. तर त्या तिथे ईस्टपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय आपण. तुम्हाला ईस्ट साईडला जे पाण्याचे टाक सांगितले होते ते तुम्हाला दाखवतो कुठल्या साईडला. ॲक्च्युली हा जो सुळका आहे, हा किल्ला आहे. तर ह्या आपल्याला वरती जायचं आहे, टॉपला पोचायचं आहे. आणि
या पिल्ल्याची इथे किल्ल्याची इथे इथे ईस्ट साईड आहे, इथे वेस्ट साईड आहे. तर हा जो इकडनं स्लोप दिसतो या स्लोपवरनं वरती चढायचं आपल्याला पूर्ण. आणि इथेच पाण्याचे टाक आहेत खाली. तर आपण पुढे जाऊया. त्यामुळे जबरदस्त मित्रगणो थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे, परत परत मी एकदा सांगतोय पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आता मेन जे थरारक दृश्य आता चालू होतील चढाई करताना, तर ते बिलकुल तुम्ही मिस करू नका. बघा आता आपण एवढं वरती आलो आहे आणि इकडनं आता आम्ही आलो आहे हे तुम्ही बघू शकता. आणि हा पूर्ण डोंगर तुम्ही इथे बघू शकता की आपण केवढं वरती आलेलो आहे. इकडे एवढी पूर्ण मोठी खाई आहे, दरी आहे इकडे. आणि मेन जो पोर्शन आहे आपल्याला आता वरती चढायचा आहे, हा सुळका चढायचा आहे. हा सुळका आता आपण चढणार आहोत. आणि इकडनं पूर्ण खाई आहे, इकडनं दरी आहे. आणि इकडनं तुम्ही हे दृश्य तुम्ही बघू शकता केवढ्या वरती आलेलो आहे आपण पूर्ण. इथे कोकणकडा आहे, तर आपण वर जाऊयात. इकडून तुम्ही बघू शकता केवढी खोल दरी आहे इकडे. एवढं आम्ही टॉपला आलो आहे पूर्ण. इकडे तुम्ही दरी बघू शकता, एवढे सगळेजण वर आलेत व्यवस्थितपणे. आणि इथे तुम्ही जर बघाल तर इथे केव आहे वरती. आतमध्ये काही नाही, ड्राय पूर्ण. तुम्हाला जर झोपायचे असेल रात्री नाईट कॅम्प करायचे वरती करू शकता तुम्ही. मला या दोन ह्याच्यामधनं आपल्याला हा व्ह्यू दिसतोय. हे पूर्ण डोंगर रांगा दिसत आहेत. आणि इथून पहिल्यांदा हे जिने चालू होत आहेत वरती जायला भैरवगडला. आपल्याला वरती जायचं आहे टॉपला. तर आता इकडनं आपण जिने स्टार्ट करूया. आता आयुष चढतोय वरती. आयुष द चॅम्पियन बघू शकता. आता दरीचा आता इकडचा भाग वाढत जाईल. इकडनं नीट डे पाहिजे. आता ही आपल्याला सगळ्यात अवघड पायचे मित्रांनो. हा आपल्याला सगळ्यात जायचं आहे भैरवगडमध्ये, सगळ्यात टफेस्ट पार्ट आहे हा. टाईट घे.
हा सगळ्यात डेंजर ट्रेक आहे जसं तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही रोप लावल्याशिवाय चढू नये. जसं आत्ता आपल्यावर प्रदीप आहे तसं आता मी बघितलं तर एवढी मोठी इथे दरी आहे. आता आपल्याला वर जायचं आहे. वर जायचं आपण प्रयत्न करू. हे बघा इथे खोबण्या आहेत. खोबण्यामध्ये आपण हात ठेवू शकतो. माय गॉड जबरदस्त. ला आवाज बघ. इथे पाण्याचे टाक आहेत पण आता हे इथे पाण्याचे टाक नाही आहेत भरलेले. पावसाळ्यात सुद्धा सुकलेलं आहे. वरती पाणी नाही आहे म्हणजे येस ढग गडगडतायत ओमला. ओहो हेवा मित्रांनो इथे पाण्याचे टाक आहेत. तुम्हाला पाणी प्यायचं असेल ते यूज करू शकता. फक्त गरम करायला लागेल. तर पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे टाक भरलेले आहेत. ओपन टाक आहेत हे. आणि इकडं तुम्ही हा नजारा बघू शकता. या सगळ्या डोंगर रांगा आहेत. त्यावेळेला वरवर जायचं आहे. हो क्या बात आहे. मी बघू शकता इथे दरी आहे. इथे दरी आहे हे बघा. आता बघू शकता सगळ्यात टॉपला आलो आहे. इकडनं पूर्ण 360 degree आहे. आणि अशा पद्धतीने आपण भैरवगड पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे. क्या बात आहे प्रदीप. जबरदस्त एक नंबर. आता आपल्याबरोबर जे आले होते ते खालीच थांबलेले आहेत. कारण मध्ये एक खूप डेंजर पॅच लागला होता त्याच्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला आहे आम्ही खालीच थांबतो तुम्ही जाऊन या. तर आता आम्ही दोघं आलेलो आहे वरती. आणि तुम्ही हा नजारा बघू शकता समोर आपल्या. स्वर्ग अक्षरशः शेवटपर्यंत आहे. प्रदीप तो नाणेघाट आहे.
आणि हे कुठले आहेत? हे नॉर्मल आहेत का डोंगर? हे सगळे भोजगिरीची वॉल. भोजगिरीची वॉल, ओके. तो नाणेघाटे हा भोजगिरीची वॉल. आणि ह्या साईडला इकडे जे दिसत आहेत ते हरिश्चंद्रगड दिसतोय. हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रगड इकडचा राईटचा. कोकणकडे आता दिसत नाही. कोकणकडे त्या बाजूलाच असेल. नाफ्ता दिसतोय. नाफ्ता म्हणजे हा मत पुढचा डोंगर का? सुपर. आणि आता तुम्ही बघू शकता ढगांमध्ये पूर्ण डोंगर गेले आहेत. आणि आपण भरपूर टॉपला आहे. भरपूर म्हणजे भरपूर टॉपला आहे. सगळ्यात टॉपेस्टला आलो आता आपण. तो जो धबधबा तुम्हाला दिसतोय व्हाईट धारजी पडताना, तो काळू धबधबा आहे. काळू नदीचं उगमस्थान आहे तिकडनं. तर अशा पद्धतीने आपण एवढं वर आलो आहे. पण तुम्ही हे बघू शकता की बाजूचे डोंगर सुद्धा आपल्यापेक्षाही उंच आहेत. म्हणजे ते केवढ्या हाईटला असतील अजून. म्हणजे आपण ह्या लेवलला पोहोचलेलो आहे. त्याच्या वरती अजून एवढे डोंगर आहेत. त्याच्यामुळे हा जबरदस्त व्ह्यू आहे. आत्तापर्यंत सगळ्यांना तुम्हाला सांगायचं की माझ्यासाठी सगळ्यात थरारक ट्रेक आहे. ह्याच्या आधी मी गोरखगड केला होता. गोरखगड नंतर सगळ्यात डेंजरस हा मला वाटला आत्ता. मध्ये तुम्ही बघू शकता की मध्ये जे आपण जिन्याला आपला रोप लावा लागली, ते जे जिने तोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा वरती येण्यासाठी स्टार्टिंगलाच ते तोडले गेलेले आहेत. त्यामुळे वरती येणं खूपच अवघड होतं. आणि हा तुम्ही 360 व्ह्यू माझ्याकडनं बघू शकता. येस, आपण उतरतानाच बघूया थरारक दृश्य. हे आता आम्ही डिक्लाईन करतोय, खाली उतरतोय. जेवढं चढणं अवघड आहे तेवढं उतरणं त्याहून अवघड आहे जास्त. कारण तुम्हाला खाली पूर्ण इथे दरी दिसते. तुम्हाला ती अवॉइड करून साईडने तुम्हाला व्यवस्थित पाय ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता इकडनं आता खाली. हो, मित्रांनो तुम्ही बघाल तर ही सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे कोणीही डायरेक्ट यायचा प्रयत्न करू नये गडावर. जसं मी घातले ते शूज ट्रेकिंगचे, आणि हे जसं आपण लावलेलं आहे तसं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर इथे पडायची शक्यता आहे. जर तुम्ही समजा तोल गेला तर हा नक्कीच तुम्हाला धरून ठेवेल. त्याच्यामुळे कुठलीही डॅमेजेस किंवा ॲक्सिडेंट्स होऊ शकत नाहीत. त्यामुळे सेफ्टी मस्ट पहिले करायची तुम्हाला. सेफ्टी फर्स्ट, आणि मग नंतर आपल्याला उतरायचं आहे. बघा इथून आपण पूर्ण वर आलो आहे. वरनं एवढ्या वरनं आपण कातळातनं खाली आलो आहे. आणि तर जस्ट आपण आता बेसला आलो आहे. म्हणजे जिथे तो गडाचा बेस आहे जो मोठा असा, त्याच्या इथे आपण आता पोचतोय. जो सुळका आहे त्या सुळक्याच्या बेसपर्यंत पोचतोय.
मित्रांनो, आता आपण पूर्ण याच्या बेस पाशी उतरलो आहे. एवढा आपण सुळका चढून आलो. तुम्ही माय बघू शकता, हा जो सुळका पूर्ण वरपर्यंत जाऊन आलो आहे. आणि आता आम्ही परतीय मार्गाला लागलेलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कारण अशा ठिकाणचे प्लेसेस सर्वांना दाखवा की असे सुंदर सुंदर प्लेसेस आहे. फक्त जे सेफ्टी जे आहे मी तुम्हाला सांगितल्या ते इथे भैरवगडाला नक्की फॉलो करा. नाहीतर इथे हा ट्रेक तुम्ही करू शकणार नाही आणि मधनंच तुम्हाला रिटर्न जायला लागेल. आणि ट्रेकर्स तुमच्याबरोबर नक्कीच पाहिजेत. तुम्ही एकटे किंवा दुपटे असे येऊ शकत नाहीत. तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग घेऊनच यायला लागेल. नाहीतर ट्रेकर्स तरी प्रॉपर पाहिजे क्लाइंबर, तो तुम्हाला व्यवस्थितपणे घेऊन जाईल. तोपर्यंत बाय बाय करूया आपण, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.